आमच्याकडे लय फसवे गोष्ट आहे. स्त्री म्हणजे देवी आता सांगितलं तसं, लय फसवे गोष्ट आहे आमच्याकडं. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. का बाबा आज देशाची दोरी कुणाच्या हातात आहे? त्या देशाची राष्ट्रपती एक महिला आहे. हा देश एक महिला चालवते. त्या देशाची प्रमुख एक महिला आहे. या देशाची दोरी आज स्त्रीच्या हातामध्ये आहे. या व्यवस्थेनं स्त्रियांच्या हातामध्ये फक्त पाळण्याच्या दोऱ्या देण्यापेक्षा जेव्हा जेव्हा स्त्रीच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा सत्ता येईल तेव्हा तेव्हा तिच्या हातामध्ये तिला काम करता येईल अशा दोऱ्या दिल्या पाहिजेत आणि निवीडपणे तिला काम करू दिलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं स्त्री दिन साजरा करण्याला अर्थ आहे. आम्ही आमच्या देशाची परंपरा जेव्हा सांगतो, आम्ही आमच्या देशाचा सगळा इतिहास जेव्हा पाहतो, तेव्हा मला वाटतं की मी जिजाऊ, मी जिजाऊ मी अहिल्या, मी जिजाऊ मी अहिल्या, मी सावित्री आणि मी भीमरावाची रमा, मी फातिमा मी मुक्ता आणि मी सहनशक्तीची परिसीमा, मी सहनशक्तीची परिसीमा. स्त्री म्हणजे काय? सहनशक्तीची परिसीमा. स्त्रीने आयुष्यभर काय करायचं? सहन करायचं. अरे 75 वर्षाचा इतिहास या देशाचा पाहिला. 75 वर्षांपूर्वी या देशामध्ये स्त्रीला शिक्षणाची दार बंद होती आणि त्या बंद असलेल्या शिक्षणाच्या दारांवरती लाथा मारणं गरजेचं होतं. परंतु या देशामध्ये कोणी हित धैर्य करत नव्हतं. या देशात स्त्रियांना बंद असणारी ती शिक्षणाची दार उघडावीत म्हणून या देशामध्ये एका महापुरुषानं महामानवानं हातीत एक कार्य घेतलं आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हटलं गेलं क्रांती सूर्य. त्यांच्यासाठी म्हटलं गेलं क्रांती सूर्य. आणि त्यांनी काय केलं? तर हजारो वर्ष ज्या देशामध्ये स्त्रियांना शिक्षणाची दारं बंद होती त्या बंद असणाऱ्या दारावरती लाथ मारली आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुली झाली. आणि आपण त्याच पुण्याच्या मातीमध्ये आहोत ज्या पुण्याच्या मातीमध्ये आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा सुरू झाली. ती आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा ज्यांनी सुरू केली ते होते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आणि त्या शाळेत जाऊन शिकवणारी माझी आई होती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. त्या सावित्रीबाई आम्हाला कळल्या पाहिजे.